नमस्कार मित्रांनो, आयुष्यात एक वाक्य आयपीएस विश्वास नांगरे पाटलांचं नेहमी लक्षात ठेवा. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते. जर लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, चिकाटी, मेहनत ह्या गोष्टी केल्या तर सक्सेस हे 100% मिळतं. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. अधिकारी होण्याचं स्वप्न बरेच जण पाहतात, त्यातच PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणलं की सर्वांची आवडती पोस्ट. तर आपण आज या व्हिडिओमध्ये PSIला ट्रेनिंगमध्ये किती पगार मिळतो याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये MPA म्हणजेच महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक येथे आहे. तेथे 11 महिन्यांचं ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग दरम्यान पगारही दिला जातो. तर नेमकं किती पगार मिळतो याबद्दल पाहूया. PSIची ट्रेनिंग ही नाशिकला होत असते. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे MPA नाशिकला आहे. ही December 2021 सॅलरी आहे. या ठिकाणी एम्प्लॉयचे नाव असते. या ठिकाणी डिझिग्नेशन म्हणजे पद PSI अनआर्म. या ठिकाणी जन्मतारीख, डेट ऑफ जॉईनिंग आणि रिटायरमेंट कधी होणार आहे ती सुद्धा तारीख ही सॅलरी स्लिपमध्ये असते. त्यानंतर UID म्हणजे आधार क्रमांक. पे कमिशन 7व्या वेतन आयोगानुसार S14 38,600 ते 1,22,800. त्यानंतर हा कोड असतो, बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड. बेसिक पे PSIला आहे 38,600 रुपये. त्या ठिकाणी मोबाईल नंबर दिला जातो. तर आपण पाहूयात, बेसिक हे PSIला बेसिक हे 38,600 रुपये प्लस त्या ठिकाणी 7 पे कमिशन नुसार DA अलाउड केलेला आहे 10,808 रुपये. त्यानंतर UA आहे 5,000, CLA 180, WA 100, ग्रॉस ऍडजस्टमेंट 6,918. हे जवळपास टोटल जी अमाऊंट आहे 61,606 रुपये इतकं पेमेंट हे PSIला भेटतं. पण आता त्यानंतर काही गव्हर्नमेंट रिकव्हरीज आहेत, नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज आहेत, ते प्रोफेशनल टॅक्स, GIS, DCPS आणि हे बाकीचे जे गव्हर्नमेंट रिकव्हरीज, ही 12,220 ही गव्हर्नमेंट रिकव्हरीज आहे आणि नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज ही 13,698 रुपये. तर आपल्या हातात ट्रेनिंग दरम्यान आपल्या हातात पेमेंट येत असतं 35,688 रुपये, 35,688 रुपये. होणाऱ्या PSI एक्झामसाठी आपणास खूप शुभेच्छा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण STI म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि तहसीलदारला ट्रेनिंग दरम्यान किती पगार मिळतो ते पाहणार आहोत. धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.